नेमका कोण आहे तुम्ही म्हणाला दीपक गवळी हे तुमचे नक्की स्वीय सहाय्यक आहेत की नाही, कारण की अनेक कार्यक्रमांमध्ये दीपक गवळी जे आहेत ते तुमच्या सोबत असताना देखील पाहिले गेले आहेत. पहिले तुम्हाला दीपक गवळी पाहिजे की कारवाई पाहिजे? प्रश्न अरे आता घ्या. अरे ऐका ना बाबा, कोणी नाही म्हणला. दीपक गवळी कृषी अधिकारी आहे आणि तो या युनिटमध्ये समाविष्ट आहे. 62 अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि 62 अधिकाऱ्यांनी 50 वर्षामध्ये ही पहिली कारवाई आहे. जे एकंदरीत आमच्याकडं तुम्ही कदाचित पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये जे आमचा मे ते आत्तापर्यंत ज्या कारवाई झालेल्या आहे त्या 86 कारवाई आहे. त्यामध्ये खताच्या याच्या बियाण्याच्या 82, खताच्या 187 आणि एकूण अशा 269 कारवाया झालेल्या आहेत. आणि 62 लोक पुऱ्या महाराष्ट्रातून नेमले होते, त्याच्यामध्ये दीपक बी होते. आणि ही कारवाई आपल्या माध्यमातून ऐकून घ्या, मी आपल्या माध्यमातून आता ही सर्व जे काही बोगस औषधेवाले असतील, बियाणेवाले असतील, खतवाले असतील, त्यांनी ताबडतोब ते नष्ट करावं. नसता आता जो युनिट बनणार आहे ग्राम आपल्या महसूल विभाग, कृषी विभाग आणि विशेषतः पोलीस या तिघांना मिळून तो पथक तयार केला जाईल. माझ्याकडे सर्व रिपोर्ट आहे कुठं PGR मध्ये काय चालला, कशा पद्धतीने चालला. आता 82 नमुने या वेगवेगळ्या लॅबमध्ये पाठवलेले, त्याचा रिपोर्ट आल्यानंतर. आणि फक्त दीपक गवळीच का, कोणत्याही शेतकरी बांधवांनी तक्रार केली तर त्याची ओपन चौकशी त्याच्यासमोर केली जाईल. असं काही नाही का लपून छपून हे काम झालेलं आहे. हे काम मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केली, त्यांनाही मी खरीप हंगामाच्या मीटिंगच्या वेळेस, तुम्ही होते का नाही माहीत नाही मला, पण त्यावेळेस मी स्पष्ट शब्दामध्ये बोललो होतो की मी एक स्क्वॉड तयार करू लागलो आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचा रक्त पिणारे जे खटमल असतील यांना कोणालाही सोडल्या जाणार नाही. आता नवीन कायदा करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करल का, ज्या शेतकऱ्याला बोगस माल, बोगस बियाणे, बोगस जे काही औषधं देताल या लोकांची कमीत कमी 10 वर्ष त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि नॉन बेलेबल याची बेलनी व्हायला पाहिजे. अरे बाबा ऐका, जे मंत्री आहेत त्यांच्या विरोधात नाराजी, नागपूरच्या गटातले असे काही मंत्री आहेत, हे बा याच्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज आमची रात्री मीटिंग बोलवली आहे, पक्षाची मीटिंग आहे आणि त्या पक्षाच्या मीटिंगमध्ये सर्व चर्चा होईल आणि पुढची रूपरेषा आणि दिशा आम्हाला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देतील, त्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करू. झालं ना बाबा. अरे बाबा मी काय बोलतो याची ऐका ना, पैशाची मागणी केली असेल तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करा. मी अकोल्याच्या सभेमध्ये सन्माननीय आमचे जे राज्यपाल महोदयाच्या समोर मीच बोललो, कोणीही पैसे मागितले असेल तर त्याला एंटी करप्शनचा नोटा द्या, त्याला लगाम पण टाका. अरे यार समजलं ना, काही सुप्रीम कोर्ट आहे का? अरे परत ते बोलू. अरे कोणताही असो सिद्ध करा. एक मिनिट, कोणीही कोणत्यावर भी कारवाई झाली तर लोक अशाच बोलतात. एकदा कारवाई झाली याचे परिणाम पहा तुम्ही. आता नवीन हायटेक लॅब आणू लागलो जी कंटेनरच्या माध्यमातून फिरती लॅब राहील. आणि हे जयदत्त, हे सूर्य, तुम्हाला समोरासमोर कोणत्याही शेतकरी बांधव आला त्यांनी तक्रार केली तर त्याची चौकशी केली जाईल. स्पेशल केली जाईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.